नमस्कार, मी लोकमत रिजनल डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। कोल्हापूरहून मी वसंत भोसले, संपादक लोकमत कोल्हापूर। 2 दिवसापूर्वी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जी प्रक्रिया सुरू आहे त्यातला अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मुख्यतः आहे, त्याच्यामध्ये 2 मतदारसंघ लातूर आणि उस्मानाबाद हे या टप्प्याबरोबर आहेत। पुणे जिल्ह्यातील बारामती, सातारा जिल्ह्यातील सातारा, सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर आणि कोकणातील 2 मतदारसंघ रायगड आणि रत्नागिरी यांची निवडणूक होते आहे। यामध्ये मुख्यतः आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत, 7 लोकसभा मतदारसंघातल्या आहेत, त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। या 7ही निवडणुकींच्या मध्ये 2 राष्ट्रवादीचे खासदार आहेत, एक सुप्रिया सुळे बारामती आणि साताराहून श्रीनिवास पाटील, आणि बाकीच्या सर्व 5 ठिकाणी सोलापूर, माढा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले इथे महायुतीचे उमेदवार आहेत आणि ते विद्यमान खासदार आहेत। या विद्यमान खासदारांच्या विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीनं लढा देते, कशा पद्धतीनं उमेदवार निवडते आणि उमेदवार निवड करून तुल्यबळ लढत कशी निर्माण करते याविषयी थोडीशी शंका होती, कारण सांगलीला काँग्रेस लढू इच्छित होतो, तिथं उद्धव सेनेने दावा केला, माढामध्ये भाजपमध्येच वादंग चालू होतं, तिथले रणजित सिंग निंबाळकर जे आहेत त्यांच्याऐवजी उमेदवार बदलावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होती, विशेषतः अकलूजचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि फलटणचे राजे रामराजे निंबाळकर यांनी तीव्र विरोध केला होता, तरी सुद्धा भाजपने तो उमेदवार बदलला नाही। सोलापूरमध्ये भाजपला उमेदवार ज्या वेळा मागच्या वेळा होते ते आज ज्या वेळा नाही आहेत, राम सातपुते यांना तिथं उमेदवारी दिली। तिथं काँग्रेसतर्फे प्रणिती शिंदे उभे आहेत, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत आणि विद्यमान आमदार सुद्धा आहेत, आणि तिथे सुद्धा चुरशीची निवडणूक होईल का नाही, उमेदवार कोण असेल असा प्रश्न होता। सांगलीचा तर महाराष्ट्राने सगळा वाद ऐकलेला आहे, कारण तिथे वसंतदादांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, असं असताना देखील उद्धव सेनेने तिथं दावा सांगितला, कारण त्यांनी कोल्हापूरची हक्काची जागा काँग्रेसला सोडली म्हणून तो दावा त्यांनी तिथं सांगितला, आणि त्यामुळं तिथे उद्धव सेनेचं फारसं बळ नसताना काँग्रेसला उमेदवार देता आले नाही। आणि अशा पार्श्वभूमीवर वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने तिथेही चुरस निर्माण झाले। हातकणंगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांचा मोठा दबदबा पूर्वीपासून आहे, ते 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते, मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। विद्यमान खासदार धैर्यशील माने जे शिंदे शिवसेनेचे आहेत आणि तिथे उद्धव सेनेने पण आता उमेदवार दिलेला आहे, कारण तिथेही वाद निर्माण झाला होता की राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत येऊन उद्धव सेनेचं चिन्ह घ्यावं असं त्यांची मागणी होती आणि त्याला त्यांनी नकार दिल्याने त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिलाय। माजी आमदार सत्यजित पाटील यांना तिथं उमेदवारी दिल्यामुळं तिथं तिरंगी लढत होईल, शिवाय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डीसी पाटील यांना वंचितने उमेदवारी तिथं दिलेली आहे, तशी चौरंगी लढत होईल। आणि कोल्हापूरला तर चित्र पहिल्यांदाच स्पष्ट झालं होतं, इथे कोल्हापूरची जागा ही शिंदे सेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना गेली आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसनं ही जागा मागून घेऊन गेल्या 25 वर्षात काँग्रेस इथं लढलेली नव्हती आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांना उभे केलेलं आहे, त्यामुळं या पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती, सातारापासून ते माढा, सोलापूर, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली या सर्व मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी तगडे उमेदवार देण्यामध्ये आणि चांगली तुल्यबळ लढत करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे। त्यांची सुरुवात आता चांगली झालेली आहे, कारण सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार, कारण साताऱ्यामध्ये सुद्धा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढवण्यास नकार दिला होता आणि ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जाणार की भाजप लढणार असा प्रसंग निर्माण झाला होता, त्याचाही वाद बरेच दिवस चालू होता, त्याची घासाघीस चालू होती आणि अखेरीस उदयनराजे यांना ती उमेदवारी देण्यात आली, कारण उदयनराजेंनी पूर्वीपासूनच जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार आणि त्यामुळं ती निवडणूक कशा पद्धतीनं लढली जाईल असा प्रश्न निर्माण झाला होता। शरद पवारांनी या सर्व भागामध्ये 3-4 दौरे केले आणि त्यांनी माढामध्ये भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्यातूनच उमेदवार बाहेर काढला आणि त्यांनी राष्ट्रवादीची त्यांना उमेदवारी दिली। शरद पवार गटातर्फे ते लढतायत, प्रणती शिंदे लढतायत,
सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी केलेलं बंड आहे. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, जेणेकरून ह्या भागामध्ये महायुतीचं प्रस्थ निर्माण झालं होतं. भाजपला पुन्हा इथं विस्तार करायचा होता. भाजप आणि त्यांचा पक्ष यांच्यामध्ये जिथे जिथं संधी मिळेल तिथं जागा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि अजितदादांचा सुद्धा, कारण राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला हा पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे अजितदादांना किती जागा मिळतात, त्यांच्या गटाला किती जागा मिळतात हा प्रश्न होता. पण त्यांना केवळ आणि केवळ बारामतीची, त्यांचं जे होम ग्राउंड आहे, तिथलीच जागा त्यांना मिळाली. आणि तिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, पवार विरुद्ध अजित पवार, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ती लढत होत आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाटणारी एकतर्फी निवडणूक आता ती खऱ्या अर्थानं दुरंगी झालेली आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने तगडे उमेदवार उभे केलेत. आणि महायुतीमधला जो असंतोष होता, विशेषतः माड्यात होता, तो साताऱ्यात होता, तो बारामतीत होता, तो सांगलीमध्ये होता, त्यातल्या सगळ्यांचा फायदा उठवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाले. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 मतदारसंघात, मराठवाड्यातले 2 आणि कोकणातले 2 यांच्याबरोबर तिसऱ्या फेरीमध्ये जे 11 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे, त्यातल्या 7ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने तगडी बाजू आपली केलेली आहे. आता पुढे ह्याचा प्रचार कसा होतो, कशा पद्धतीचं वारं निर्माण होतं, मोदींच्या सुद्धा सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी सभा होणार आहेत, त्यानंतर वातावरण कसं निर्मिती होते, याच्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत. आत्तापुरतं एवढंच. धन्यवाद.